नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मोटिवेशनल अँड गायडन्स या यूट्यूब चॅनेलमध्ये आपला सर्वांचं मनस्वी स्वागत ई टी नेट सेट सी टी ई टी यासारख्या परीक्षेमध्ये शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित इतिहास विषयावर विचारले जाणारे महत्त्वाचे तीस प्रश्न येता चौथी भाग दोन कालच्या भागामध्ये आपण एक ते तीस प्रश्न पाहिले आजच्या भागामध्ये आपण एकतीस ते साठ प्रश्नांचा आढावा घेणार आहोत प्रश्न क्रमांक एकतीसावा शरीफजी राजे कोणत्या लढाईत ठार झाले राजे भातवडीचे लढाईमध्ये ठार झाले प्रश्न क्रमांक बत्तीसावा आदिल शाहजी राजांना कोणता किताब दिला होता तर आदिलशहाने सर सरलष्कर हा किताब दिला होता प्रश्न क्रमांक तेहत्तीसावा शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर शिवनेरी किल्ला हा जुन्नर तालुक्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौतीसावा शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी शिवनेरीचे किल्लेदार कोण होते तर शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी शिवनेरीचे किल्लेदार विजयराज हे होते प्रश्न क्रमांक पस्तीसावा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख मराठीमध्ये कशी लिहितात तर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख मराठीमध्ये फाल्गुन तृतीया शाखे पंधराशे एक्कावन्न असे लिहितात प्रश्न क्रमांक छत्तीसावा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला प्रश्न क्रमांक सदतीसावा लखोजी जाधवांची हत्या कोणाच्या दरबारात झाली तर लखोजी जाधवांची हत्या निजामशहाच्या दरबारात झाली प्रश्न क्रमांक अडतीसावा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव काय ठेवले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले होते प्रश्न क्रमांक एकोणीस चाळीसावा देवीच्या डोंगरावर शिवरायांनी कोणता किल्ला बांधला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरंबा देवीच्या डोंगरावर राजगड किल्ला बांधला प्रश्न क्रमांक चाळीसावा स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती तर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती प्रश्न क्रमांक एक्केचाळीसावा जावळीचे मोरे यांना आदिल शहाने कोणता किताब दिला होता तर जावळीच्या मोरे यांना आदिल शहाने चंद्रराव हा किताब दिलेला होता प्रश्न क्रमांक बेचाळीसावा छत्रपती शिवरायांनी रायरी किल्ल्याचे नाव काय ठेवले होते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरीचे नाव रायगड असे ठेवले होते प्रश्न क्रमांक त्रेचाळीसावा जावळीच्या भोरप्या डोंगरावर शिवरायांनी कोणता किल्ला बांधला तर शिवरायांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर प्रतापगड हा किल्ला बांधला होता प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस अफजल खान भेटीवेळी छत्रपती शिवरायांचा वकील कोण होता तर अफजल खान भेटीवेळी शिवरायांचा वकील पंताजी गोपीनाथ होता प्रश्न क्रमांक पंचेचाळीस शिवाजी महाराज व अफजल खान भेटीवेळी खानाचा वकील कोण होता तर अफजल खान भेटीवेळी खानाचा वकील हा कृष्णाजी भास्कर हा होता प्रश्न क्रमांक शेहेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कधी केला तर शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी केला प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस शिवरायांनी शाहिस्ते छापा कधी घातला तर शिवरायां यांनी शाहिस्ते पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी छापा घातला प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस शहाजीराजे भोसले यांचा मृत्यू कोठे झाला तर शहाजीराजे भोसले यांचा मृत्यू कर्नाटकातील होदगीर या ठिकाणी झाला प्रश्न क्रमांक एकोणपन्नास छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये पुरंदरचा तह कधी झाला तर मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यामध्ये पंधरा जून सोळाशे पासष्टमध्ये पुरंदरचा तह झाला प्रश्न क्रमांक पन्नास छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून कधी निसटले तर शिवाजी महाराज आग्र्यातून एकोणीस ऑगस्ट सोळाशे सासष्ट रोजी निसटले प्रश्न क्रमांक एकावन्न तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे तर तोरणा किल्ला कनाद खोऱ्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बावन्न तानाजी मालुसरे यांच्या गावाचे नाव काय तर तानाजी मालुसरे यांच्या गावाचं नाव महाडजवळ उमरठे हे गाव होते प्रश्न क्रमांक त्रेपन्नावा तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे नाव काय होते तर तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं नाव रायबासे होते प्रश्न क्रमांक चोपन्नावा तानाजी मालुसरे यांचा मृत्यू कधी झाला तर तानाजी मालुसरे यांचा मृत्यू सोळाशे सत्तर साली झाला प्रश्न क्रमांक पंचावन्न छत्रपती शिवरायांनी कोंढाणा किल्ल्यांचे नाव बदलून काय ठेवले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड असे ठेवले प्रश्न क्रमांक छप्पन गागाभट्ट यांचे मूळ घराणे कोणत्या ठिकाणचे होते तर गागाभट्ट यांचं मूळ घराणं पैठण या ठिकाणचे होते प्रश्न क्रमांक सत्तावन्न छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक कधी झाला होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर जो रोजी झाला होता आणि तो गागाभट्टांनी केला होता राज्याभिषेक प्रश्न क्रमांक अठ्ठावन शिवरायांनी राज्याभिषेकानंतर कोणता शक सुरू केला तर शिवरायांनी राज्याभिषेकानंतर राज्याभिषेक शक सुरू केला प्रश्न क्रमांक एकोणीस साठ शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक कधी झाला होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला होता आणि तो निश्चलपुरी गोसाव यांनी केला होता प्रश्न क्रमांक साठ राजमाता जिजाबाई यांचे निधन कधी झाले होते राजमाता जिजाबाई यांचे यांचे निधन अठरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाले होते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद